मुलं भांडतात आणि त्रास देतात अशी सतत तक्रार करत असल्याच्या रागामधून एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा जीव घेतल्याची घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. आसमा तौफिक शेख असं मयत महिलेचं नाव आहे. तर पोलिसांनी आरोपी पती तौफिक शेख याला ताब्यामध्ये घेतलेला असून या प्रकरणामध्ये खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. मिकी घई या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. मिकी, नेमकं काय घडलेलं आहे? अमोल, पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. थेट या ठिकाणी जर आपण बघितलं तर पत्नी वारंवार जे मुलं आहेत घरामध्ये दिवसभर नवरा कामावर गेल्यानंतर ते आईला त्रास देतात, म्हणजे स्वतःला तिला त्रास देतात अशी वारंवार ती तक्रार करत होती. आणि यालाच कंटाळून तिने शेवटी काल रात्री त्यांच्यामध्ये काही भांडणं देखील झाले. एवढंच काय तर तिने त्या बायकोला लाथाबुक्कीने मारलं आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जशी ही माहिती पोलिसांना मिळाली, खडक पोलीस त्या घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या पतीला देखील अटक केलेली आहे. परंतु आपण बघितलं तर खूप किरकोळ कारण आहे. लहान मुलं घरामध्ये आहे आणि आता बघितलं तर त्यांना शाळेमध्ये जाता येत नाही, त्यामुळे दिवसभर मुलं घरीच असतात आणि ही मुलं आईला त्रास देत होती आणि तेच कारण होतं या नवरा बायकोमध्ये वाद झाला आणि शेवटी अशा टोकाची नवऱ्याकडून मारहाण झाली आणि तिचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे. धन्यवाद मिकी दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.